गेल्या 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या धास्तीने कर्नाटक प्रवेशद्वार असणाऱ्या बोरगाव ऐकोनाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सदलगाव पोलीस उपनिरीक्षक आर वाय बिळगी यांनी दिली. येथील बोरगाव ऐकोनाक्यावर महसूल विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपंचायत विभाग, कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा कार्यकर्ता, वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सदलगाव पोलिसांच्या वतीने रविवारी मध्यरात्रीपासून येथील आयकोजवळ नाकाबंदी केली आहे. इचलकरंजीसह विविध ठिकाणीहून येणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व चारचाकी गाड्या व इतर वाहने यामध्ये असणारी प्रवासी यांची थर्मल स्कॅनिंग करून 72 तासापूर्वी आपली कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. जर कुणाला ताप, खोकला, सर्दी असे लक्षणे असल्यास त्यांना परत पाठवण्यात येणार आहे. बोरगाव येथून महाराष्ट्रात अन्यत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही संबंधित कामाच्या ठिकाणीची माहितीशिवाय स्वतःचे आधार कार्ड व मतदान ओळखपत्र व तपासणी दरम्यान दाखवावे लागणार असल्याची माहिती उपनिरीक्षक बिळगी यांनी दिली. कर्नाटक राज्याला जोडणारी महत्त्वाचे बोरगाव शहर असल्याने कर्नाटक हद्दीमध्ये पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोग्य खाते व नगरपंचायतीच्या वतीने शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदेश रावळ केदारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SS हुगार, पोपट कुर्डे, जयपाल नेस, संजीव जखमोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते.